अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर नगर परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी खाजगी लॅब व नगर परिषदेचे कर्मचारी घेऊन जामनेर शहरातील वाकी रोड, जळगाव रोड, गणपतीनगर, पाटीलवाडी अशा विविध भागांमध्ये कोरोनाची तपासणी केली। सकाळपासून 350 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्या कोरोना तपासणीत 20 नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत। नगर परिषदेच्या वतीने विनामूल्य राबवण्यात आलेल्या या मोहिमेला जामनेर शहरातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर जामनेर शहरात नगर परिषदेच्या वतीने तपासणीचे कॅम्प विविध ठिकाणी उभारण्यात आले असून अजून 2 दिवस ही मोहीम अशीच राबवण्यात येणार आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील वाकी रोडवरील पाटीलवाडी येथे आलेले आहोत। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जामनेर नगर परिषदेच्या वतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे। तर प्रत्येक जामनेरमधील प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तीचं कोरोनाची टेस्ट करण्यात येत आहे। तर आपण याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कालपासून किती कॉलन्यांमध्ये तुम्ही आतापर्यंत जाऊन आले? आम्ही आनंदनगर, शिवाजीनगर आणि पाटीलवाडी, सम्राट अशोकनगर इत्यादी ठिकाणी आम्ही नगरपालिकेमार्फत माननीय मुख्य अधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघर जाऊन कॅम्प लावून कोरोना चाचणी मोफत करून घेत आहे। आणि सकाळपासून किती रुग्णांची टेस्ट करण्यात आली? 350 रुग्णांची टेस्ट केलेली आहे। तर्फे आम्हाला टेस्टिंग किट मिळालेले आहे, त्यानुसार आम्ही शहरामध्ये प्रत्येक वार्डात जाऊन कोरोना चाचणी मोफत करत आहोत। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जामनेर शहरामध्ये आपण प्रत्येक वार्डापर्यंत तपासणी करत आहोत। कोरोनाची जी तपासणी आहे ती आपली स्वतःची काळजी आणि सर्व शहराची आणि परिवाराची काळजी घेणे हे आपलं काम आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून जे कोरोना चाचणी मोफत शिबिर राबवले जात आहेत त्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करणे खूप आवश्यक आहे। घाबरून जाण्याचं कुठलंही काम नाही आहे। जरी आपल्या घरातील एखादा व्यक्ती जर पॉझिटिव्ह येत असले तरी त्यांची पूर्णतः जे ट्रीटमेंट आहे ती आपापल्याच घरात घ्यायची आहे। त्यासाठी कुठलीही शंका न बाळगता प्रत्येक नागरिकांनी पुढे येऊन आपली चाचणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष साहेब, साधनाताई महाजन, मुख्य अधिकारी श्री राहुल पाटील सर यांच्या संकल्पनेतून आपल्या शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता माननीय मुख्य अधिकारी सर यांच्या संकल्पनेतून 3 ते 4 ठिकाणी आज कॅम्प लावण्यात आलेला होता। भारतीय स्टेट बँक येथे कॅम्प लावला होता। गणपतीनगर, जळगाव रोड, आनंदनगर व पाटीलवाडी परिसरामध्ये एकूण 350 चाचण्या झालेल्या आहेत, त्यापैकी 12 पॉझिटिव्ह आहेत। आणि आपल्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता माननीय अध्यक्ष व मुख्य अधिकारी श्री पाटील सर यांच्या प्रयत्नातून आपण घरोघरी जाऊन प्रत्येक घरासमोर कॅम्प घेतो आहे, प्रत्येकांच्या दारी जाऊन आपण हा उपक्रम राबवत आहे। तरी माझी सर्व शहरातील नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या परिसरामध्ये गाडी आल्यानंतर सन्माननीय सर्व नगरसेवक फिरत आहेत, नगरसेवकांचं पण योगदान यामध्ये फार मोठं आहे। नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये येऊन घरोघरी जाऊन विनंती करत आहे, त्यांना प्रतिसाद लोक देत आहे आणि असाच प्रतिसाद आम्हाला पुढे मिळाल्यानंतर आम्ही आणखी 15 दिवस हा उपक्रम शहरामध्ये राबवणार आहोत। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। तर ती कोरोनाची टेस्ट ही मोफत पुरवत असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहेत व आत्तापर्यंत 350 व्यक्तींची कोरोना टेस्ट केलेली असून त्यापैकी 20 जण हे पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।